आता बातमी पाहूया पावसासंदर्भातली. मुसळधार पावसानं सिंधुदुर्गमधील भंगसाळा नदीला पूर आलाय. पुरामुळे कुडाळ शहरात जाणाऱ्या रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचलंय. कुडाळ वाघनळे धामनळे रस्त्यावरती पाणी आल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. मुसळधार पावसानं सावंतवाडी तालुक्यातील बांदा शहरातील मच्छी मार्केट पुराचं पाणी शिरलंय. मच्छी मार्केटला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय. तेरेखोल नदीनं धोका पातळी ओलांडली आहे. नदीच्या पुराचं पाणी बांदा मच्छी मार्केटमध्ये शिरलंय, त्यामुळे व्यापाऱ्यांना दुकानं उघडता आलेली नाही. रत्नागिरीच्या राजापूरमध्ये देखील पूरस्थिती निर्माण झाली आहे. राजापूरमधील बाजारपेठेला पुराचा धोका जाणवतोय. कोदवली आणि अर्जुना नदी पात्राबाहेर आली आहे. बाजारपेठेत पाणी शिरल्यानं व्यापारी धास्तावले. नागपूर जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यातील नांद नदीला पूर आलाय. या पुराच्या पाण्याचा फटका वर्धा आणि नागपूर जिल्ह्याच्या सीमेवरील गावांना बसलाय. नदीवरील छोटे पूल पाण्याखाली आल्यानं काही गावांचा संपर्क देखील तुटलाय. नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा परिसरात झालेल्या अतिवृष्टीनं पिकांचं अतोनात नुकसान झालंय. शेतकऱ्यांनी लागवड केलेला कापूस, मका, सोयाबीन पिकं पाण्याखाली आहेत. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलंय. शेतीला तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय. यासोबतच परिसरात असलेल्या नाल्यांचं पाणी शेतात शिरल्यानं शेताचे बांध फुटून अनेक भागातील माती वाहून गेली आहे. दरम्यान शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येते. वर्धा जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय, त्यामुळे खबरदारी म्हणत 5 तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. समुद्रपूर, हिंगणघाट, वर्धा, देवळी, सेलूतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 8 पैकी 5 तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. गडचिरोलीच्या सिरोंचामध्ये मध्यरात्री जोरदार पाऊस बरसला आणि या पावसानं शासकीय मॉडेल स्कूलच्या वसतिगृहात देखील पाणी शिरलंय. त्यामुळे सगळेच विद्यार्थी पुराच्या पाण्यात अडकून पडले होते. सिरोंचा पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेत लहान 80 विद्यार्थ्यांना बाहेर काढले. वसतिगृहात शिरलेल्या पाण्यासोबतच काही साप विंचू आतमध्ये आले होते आणि त्यामुळे पोलिसांनी मुलांना खांद्यावर घेऊन त्यांना बाहेर काढले. यावेळी एका पोलिसाला सापानं चावल्याचीही माहिती मिळते. दरम्यान सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलंय.